महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। कळवण तालुक्यातील डोंगर दरीत राहणाऱ्या आदिवासी हा निसर्ग पूजन पापदबिरू दैववादी भोळा व प्रामाणिक अशी ओळख आजही टिकून आहे। डोंगरदेव वाघबारस हे सण तथा उत्सव त्यापैकी महत्त्वाचे ते अत्यंत निष्ठेने साजरा करीत असतात व त्यातच आदिवासी पश्चिम पट्ट्यात दिवाळी सण हे पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते। या भागातील कोकणा, भील, महादेव, कोळी ह्या आदिवासी बांधवांकडून दिवाळीची सुरसवात वाघबारसीने वसुबारस न केली जाते। कळवण तालुक्यासह मोहेबारी, बारंडमोक, करबाळा या तीन गावांच्या हद्दीवर वाघदेवताचे नावाने या प्रसंगी आदिवासी यात्रोत्सवाचे आयोजन केले जाते व वसुबारस म्हणजे आदिवासींची वाघबारसीच्या दिवशी घुरे चारणारे गुरांची बाळदी नेहमीप्रमाणे गाई चारण्यासाठी जंगलात जातात व त्या दिवशी सर्व गुरांची उपवास करतात व गावांच्या सीमेवर बसवलेल्या वाघबाऊच्या मूर्तीच्या पाठीवर चंद्र, सूर्य, नागदेव, वाघदेव, मोरादी चित्र काढलेली असतात। वाघदेव या दिवशी प्रथम शेंदूर लावला जातो। दिवाळीच्या हंगामात शेतात येणारे नवीन पीक म्हणजे नागली, कणसरा, भात, बाजरी, वरई, उडीद, झेंडू आदी पिकांची कणसे वाणली जातात व जंगलातील राजभूत, डोंगरदरीय, निळादेव, हिरवादेव, काळदेव, भूतदेव, गावस्स गाय या सर्वांची पूजा केली जाते व या ठिकाणी बोकड कोंबडा मानली जातात। या महागदेवताच्या पूजेची उद्देश एकची आदिवासी एक त्यांची गोरे दोरे वन प्राणीजनपासून संरक्षण व्हावे व सायंकाळी परत गावाच्या वेशीवर मोठ्या संख्येने आदिवासी नागरिक जमा होऊन गायची व गुरांची पूजा करतात। वेशीवर शेवरीच्या पांदीचा खांब उभा करून त्या जगाने सर्वण वळत कुंकू वाहिल्यानंतर वाघदेवताला प्रार्थना केली जाते। दिंडवली मागतात व मागणाऱ्यांना आदिवासी स्त्रिया ओळखतात आणि दिव्यांसाठी गोडतेल वाहतात व सुपाने नागली भात वगैरेचा इरा म्हणजे दक्षिणा देतात व यामुळे घरात व गायीची गोठ्यात गोमूत्र शिपडून घर पवित्र केले जाते। या 5 दिवसांनी लक्ष्मी गायीच्या रूपाने घरात येते अशी श्रद्धा आहे। मी प्रतिनिधी शाहू चव्हाण, कळवण, नाशिक। जे आज आपण कळवण तालुक्यामध्ये विविध ठिकाणी पाहिले आहेत या वाघबारसीचे कार्यक्रम, त्या अनुषंगाने तुम्ही काय बोलणार आपल्या चॅनलमध्ये? आम्ही म्हणजे का आदिवासीमध्ये वाघदेव वाघबारस म्हणून असं वसुबारस म्हणून म्हणतात आणि त्याला आंडू, निंबू किंवा कोंबडं, बोकडं असं म्हणजे का ते वाघदेवाची बोळावण करून आणि मावळत्या खंडाला पोचवून देत होते। आपण म्हणजे का आपल्या शिवारातील वेगळ्या काही गोष्टी घडायला नको पाहिजे आदिवासीमध्ये, त्याच्यामुळं ते आपण देव वर्षाच्या काठाला करत असतो। आवाज टीव्हीसाठी शाहू चव्हाण, कळवण।